अगदी साध्या सोप्या पद्धतीची टम्म फुगणारी पुरणपोळी आज मी तुम्हाला पुरणपोळीची साधी सोपी पद्धत दाखवते डाळ न वाटता पुरण सोप्या पद्धतीने कसं करायचं ते या रेसिपीमध्ये दाखवले आहे मैदा आणि गव्हाचे पीठ न वापरता मी रवा वापरून ही पोळी केली आहे ही पुरणपोळी अतिशय सुरेख होते क्रंची खुसखुशीत आणि तोंडात टाकल्यावर जिभेवर विरघळणारी ही पुरणपोळी तुम्हाला सर्वांना आवडेल नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत पुरण करण्यासाठी पाचशे ग्रॅम चणा डाळ घेतली आहे पुरण करण्यासाठी आपल्याला चणा डाळ आता शिजत टाकायचे तर त्याआधी चणा डाळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून पाच तास पाण्यात भिजत ठेवा चणा डाळ भिजत ठेवल्यामुळे ती लवकर आणि मौसूत शिजते कुकरमध्ये डाळ शिजवतेवेळी डाळीच्या थोडे वरपर्यंत पाणी आलं पाहिजे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल टाका कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस मध्यम आचेवर सात ते आठ मिनटासाठी ठेवा त्यानंतर गॅस घालवा पोळीच्या कणकेसाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम बारीक रवा घेतला आहे मिक्सरमधून दोन मिनटं रवा फिरून घेतला त्या रव्यामध्येच आपण दोन चिमूट मीठ टाकूया रवा छान बारीक झाला आहे पिठासारखा बारीक झाला आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपण रव्याची कणिक चांगली मळून घेऊया रवा मळताना थोडे जास्तीचे पाणी लागेल सैलसर असं कणिक मळून ठेवा कारण रवा फु नंतर फुकतो यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून छानपैकी असं मौसूत पीठ मळून घ्या कु आता कुकर उघडून बघूया आपली चणा डाळ खूप छान शिजली आहे बघा बोटांनी दाबल्यावर डाळ किती एकदम मौसूत शिजली आहे डाळीमध्ये पाणी आहे डाळीतील या पाण्यापासूनच कटाची आमटी बनवतात पसरट भांडं घेऊया त्यावर चाळण ठेवून आपण हे सर्व डाळीतील पाणी काढून घेऊया हे डाळीचं पाणी आणि थोडीशी डाळ टाकणार आहे त्याच्यात मी हे पाणी कटाची आमटी करण्यासाठी वापरणार आहे पुरणपोळीबरोबर कटाची आमटी खूप छान लागते कटाच्या आमटीची रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करेन डाळ गरमच आहे स्मॅशरने स्मॅश करून घेऊया पुरण करण्याची ही सोपी पद्धत आहे हे बघा पाच मिनटात आता डाळ स्मॅश झाली यामध्ये बारीक चिरलेला गुळ मिक्स करून घ्या मी इथे चारशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे तुम्हाला जर खूप गोड पाहिजे असेल तर जेवढा डाळ घेतली आहे तेवढंच प्रमाण गुळाचं घ्या गुळ आणि स्मॅश केलेले डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्या मिश्रण गरम असल्यामुळे गुळ ही पटकन वितळतो आता हे मिश्रण गॅसवर ठेवून मंद ते मध्यम आचेवर शिजवून घेऊया सुरवातीला हे मिश्रण पातळ होत येते त्यामुळे सतत ढवळत राहायला लागते मिश्रणाला आता बुडबुडे येत आहेत म्हणजे ते शिजत आलं आहे चमचा बघा मिश्रणात उभा करून पाहिल्यावर चमचा असा खाली पडला म्हणजे अजून पाच मिनटं मिश्रण ढवळायला पाहिजे यामध्ये एक चमचा तूप टाकूया अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा वेलची जायफळची पावडर पुरणपोळी सुंठ टाकल्यामुळे पोटाला बाधत नाही आणि जायफळ वेलचीमुळे पुरणपोळीची टेस्ट वाढते सुंठ आणि वेलची जायफळची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या साईडला जे आपलं पुरण आता घट्ट होत आलं आहे त्यामुळे भांड्याच्या साईडला जे पुरण लागलं आहे ते सुरीने काढून घ्या पुरण घट्ट होत आलं आहे ते चेक करण्यासाठी आपण मध्यभागी चमचा उभा करून पाहिला आणि चमच्यातून थोडं पुरण खाली सोडलं तर ते पडलं नाही म्हणजेच पुरण आपलं परफेक्ट झालं आहे पुरण गरम असतानाच चाळणीवरून आपण गाळून घेऊया डाळ स्मॅश करून आपण त्याच्यात गूळ वितळून हे मिश्रण तयार केलं आहे त्यामुळे ही प्रोसेस खूप इझी जाते त्यामुळे ही पुरण करण्याची पद्धत खूप सोपी जाते अजिबात अवघड काम नाही पुरण करणं ही पद्धत तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा पेला किंवा चमच्याने असं गाळणीवर प्रेस करून पूर्ण मिश्रण गाळून घ्या पुरण बनवण्याची ही पद्धत वापरून तुम्ही केव्हाही पुरणपोळी करू शकता सर्व पुरण गाळून झाल्यावर मी एका डब्यात काढून ठेवलं आहे तुम्ही असं हे बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पुरणपोळी करू शकता पुरणाचा असा लाडू झाला की पुरण आपलं परफेक्ट झालं आहे आत्ता आपण कणिक भिजवलेली आहे तर ती ही रव्याची कणिक आहे खूप छान आणि सॉफ्ट झाली आहे तर याला तेल किंवा तूप लावून तुम्ही चांगली पुन्हा मळून घ्या रबरासारखी ओढून ताणून तिला सॉफ्ट करा हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं एक पाच मिनटं करा पुरणपोळी एकदम सॉफ्ट होते आणि रवा असल्यामुळे खाताना ती क्रंची लागते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरण करण्याची आणि कणिक मळण्याची प्रोसेस तुम्ही नीट फॉलो करा आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया पुरणपोळी लाटण्यासाठी पिठाची पारी करून बघितली पारी खूप छान आली प्रथम पुरणाचे गोळे करून घ्यायचे लाडूचे आकार एवढे गोळे केले की जेव्हा आपण स्टफिंग करतो पिठामध्ये आणि मग पुरणपोळी लाटतो मग प्रत्येक वेळेला ही गडबड होते आपली म्हणून सुरुवातीलाच असे गोळे करून घ्या त्यामुळे पुरणपोळी लाटतानाचे काम पण फटाफट होतं आता आपले पुरणाचे लाडू तयार झालेत एक छोटासा एक पिठाचा गोळा घेतला आणि तो सुक्या पिठामध्ये बुडवून त्याची पारी तयार करूया हे बघा पारी तयार झाली छानपैकी त्याच्या मधोमध पुरणाचा गोळा ठेवून पारिपूर्ण बंद करून घ्यायचे पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा खूप मोठा असला पाहिजे हे बघा असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठामध्ये पुरण स्टफ करून घ्या स्टफ केलेले गोळे झाकण मारून ठेवा म्हणजे ते सुकणार नाहीत मी गोळ्याला तांदळाचं पीठ लावलं आहे पुरणाचा स्टफ केलेला गोळा त्याला पीठ लावून पोळपाटावर असा सर्व बाजूनी थापून घ्या बोटांनी थापल्यामुळे आतील पुरण एकसारखे पोळीच्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरते अशी बोटांनीसुद्धा पोळी थापून बनवता येते पोळी थोडी थापून झाल्यावर हलकेपणाने लाटणं फिरवा लाटण्याला तांदळाच्या पिठाचा हात लावा लाटण्याला पोळी चिकटणार नाही लाटणं पोळीच्या आतल्या बाजूने आपल्याकडे लाटताना ओढायचे म्हणजे ते पुरण सगळीकडे आणखीन पसरतं मध्यम जाडीची पोळी लाटा आपल्याकडे ओढल्यामुळे काय होतं पोळीमध्ये पातळ राहत नाही सर्व बाजूनी सारखी लाटली जाते मध्यम जाडीचीच पोळी लाटा म्हणजे पोळी छान फुकते हे बघा मस्त अशी टम्म पोळी फोगली दोन्ही बाजूनी पुरणपोळी शेकवून घ्या पुरणपोळी जास्त उलटपालट करायची नाही पुरणपोळी काढून जाळीवर किंवा सुती कापडावर ठेवा त्यामुळे पोळीतील वाफ निघून जाते आणि पोळीला पाणी सुटत नाही इथे या रेसिपीत मी तुम्हाला झटपट पुरण कसं करायचं ते दाखवलं आहे आणि मैदा आणि गव्हाचं पीठ न वापरता रव्यापासून पुरणपोळ्या कशा बनवतात तेही दाखवलं आहे तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सर्वांनी सोप्या पद्धतीची रवा पुरणपोळी नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद